वाजले आहेत. या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कालपासून मुंबईमध्ये आहेत. मुंबई दौऱ्यावर आहेत काल आणि आज ते मुंबईमध्ये असणार आहेत. काल रात्री त्यांनी अभिनेता अक्षय कुमार यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईच्या आलिशान ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट झाली. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी म्हणजे गुंतवणुकीकरता आकर्षित करण्याकरता योगी आदित्यनाथ हे आज सुद्धा बॉलिवूडच्या दिग्गजांना भेटणार आहेत. यामध्ये निर्माते दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सिरीजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, रणदीप हुडा, तिग्मांशु धुलिया, जिमी फेरगिल, तरण आदर्श, कोमल नाहता आणि राजकुमार संतोषी यांचा यामध्ये समावेश आहे. या सगळ्यांना 2 दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ भेटणार आहेत. उत्तर प्रदेशामध्ये या सगळ्यांनी गुंतवणूक करावी असा एक मानस किंवा अशी एक इच्छा योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये घेऊन आलेले आहेत आणि म्हणून ते या सगळ्यांना भेटत आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी बॉलिवूड मुंबईतून नेणं शक्य नसल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. बॉलिवूड किंवा असा कुठलाही उद्योग ज्या उद्योगामुळे महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण होईल तो कुठेही नेण्याचं काही कारण नाही. एखाद्या वेळेस ते अशाच प्रकारचा उद्योग हा आपल्या राज्यामध्ये सुरू करावा यासाठी अभ्यास करायला येत असतील, पण इथून मुंबईतून बॉलिवूड तेही नेऊ शकत नाहीत. आणि मुंबईचं जे आकर्षण आणि मुंबईच्या ज्या सुविधा आहेत त्या अन्य राज्यामध्ये मिळणंही अवघड आहे. पण सुविधा उपलब्ध करून त्यांनीही पर्यायी असं एखादी गोष्ट सुरू केली तर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही बॉलिवूड मुंबईतून नेणं शक्य नसल्याचं म्हटलेलं आहे. आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेटली बॉलिवूड पीपल ऑल्सो नीड टू डू समथिंग फॉर देमसेल्व्स. उनको भी ज़रूरत है कि वो अपने आप के लिए खड़े हो जाएं और उसके बाद हमारे जैसे लोग उनकी मदद भी कर सकते हैं. जो भी मैंने आज तक बॉलीवुड के लिए मैं खड़ी रही हूँ और हमेशा आगे भी रहूँगी. मुझे पहले भी पूछा गया था कि ये लोग क्यों नहीं बात करते, क्योंकि उनकी वो बहुत वल्नरेबल पोजिशन में होते हैं. ये समझते हुए भी मुझे ऐसे लगता है कि बहुत बड़े पैमाने पर बॉलीवुड को गलत लाइट में दिखाने की कोशिश की गई. बहुत बेइंतहा कड़ी मेहनत का काम होता है और बहुत ज़्यादा करोड़ों पैसे लगे होते हैं और वो मेहनत वाले लोग होते हैं. और बॉलीवुड लोग मतलब 4-5 स्टार्स नहीं होते जिन्हें शायद आप पसंद करें ना करें. आज बहुत सारे लोग हैं जिनको मैं पसंद नहीं करती, लेकिन अगर उनकी फिल्में बैन करो, अगर ये ट्रेंडिंग हो रहा है तो वो गलत है और वो मैं गलत बोलकर ही रहूँगी. तो अपने अपने नज़रिए का और समझ का ये विचार है. काँग्रेसच्या दलित नेत्यांच्या तक्रारींची हायकमांडकडून दखल घेतली गेलेली आहे. आज काँग्रेसच्या दलित समाजाच्या नेत्यांची बैठक होते आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. काही महत्त्वाची ही या घडीची बातमी आहे. काँग्रेस पक्षाकडे दलित मतदार दृष्टिकोनातून पुढील काळात राजकीय भूमिका यावर मंथन आज होईल. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, नितीन राऊत यांच्यासह काही प्रमुख दलित नेते उपस्थित राहणार आहेत या बैठकीला. राज्यपाल नियुक्त विधान परिषद नावांवरून काही नेत्यांनी हायकमांडकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर हा विषय मार्गी लावावा म्हणून कदाचित ही बैठक असेल. ही सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. दलित नेत्यांची ही बैठक आहे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर. अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळूया. मराठा आरक्षणाविषयी गेले अनेक दिवस आपण सातत्यानं बोलतो आहोत. एका बाजूला मराठा समाज आक्रमक झाला आहे, दुसरीकडे ओबीसी समाजसुद्धा आता आक्रमक होऊ लागलेला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज होती आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची संघटनांची मागणी आहे आणि यावरून ही चर्चा होईल अशी माहिती कळते आहे. त्या बैठकीनंतर अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात हे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करतील असंही कळत आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी अधिक बोलूया. सागर, आज महत्वाचा दिवस आहे असं म्हणायला हवं, कारण आधी सह्याद्री अतिथीगृहावरची बैठक आणि नंतर वर्षा या निवासस्थानी होणारी बैठक. अतिथीगृहावर सह्याद्रीला जी बैठक होणार आहे तिथे मराठा संघटना ओबीसी संघटना सुद्धा असणार आहेत का, काय अपडेट सांगाल? सुवर्ण, आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे
मराठा आरक्षणाच्या समितीची उपसमितीची जी नेमण्यात आलेली आहे मंत्र्यांची असणार आहे त्यामध्ये फक्त मंत्री असतील. त्याच्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अजित पवार असे इतर सगळे सदस्य असणार आहेत जे कॅबिनेट मंत्री आहेत. एकूण मराठा आरक्षणाच्या संदर्भातली पुढची भूमिका मराठा संघटनांनी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मोर्चा काढण्याची घेतलेली भूमिका, त्याचप्रमाणे काही संघटनांनी ओबीसीच्या कोट्यातून जी मागणी केलेली आहे त्याचे पडसाद सुद्धा या बैठकीत उमटतील असं सांगण्यात आलेलं आहे. त्यावर चर्चा होईल. यानंतरनं साधारणतः 3 वाजता दुपारी कॅबिनेट बैठक होणार आहे. कॅबिनेट बैठकीनंतरनं काही मंत्री यातील वर्षा या निवासाने मुख्यमंत्र्यांबरोबर प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करतील. त्या बैठकीला भाजपाचे खासदार असलेले छत्रपती संभाजीराजे देखील असतील असं सांगण्यात येत आहे. नेमकं आरक्षणाच्या बाबतीत या जी एसईबीसीच्या अंतर्गत भूमिका जी सरकारने निर्णय घेतलेला आहे की आता ओपन कॅटेगरीतून ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्यावरनं देखील या बाबतीत चर्चा होईल. कारण की अनेक मराठा संघटनांचा सरकारच्या या निर्णयाला विरोध आहे आणि यामुळेच आता पुढच्या काही दिवसांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा ठकलेला आहे. या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये खरं सागर म्हणजे आता एसईबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देता येतं का आणि ते कसं दिलं जावं यावर भर दिला जाईल. कारण या बैठकीत जरी मराठा उपसमितीची बैठक असली तरी सुद्धा ओबीसी समाज आता आक्रमक होऊ लागला याचाही विचार करावा लागेल आणि कसं मग आरक्षण द्यायचं यावर थोडं शिक्कामोर्तब होऊ शकेल. राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की जे प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या विशेषतः 11वीच्या प्रवेश प्रक्रिया याबाबत राज्य सरकारने GR काढला आहे आणि या GR मध्ये आता मराठा संघटनांना ओपन कॅटेगरीतून ऍडमिशन देण्यात येत आहे. मुळात आता त्यालाच विरोध आहे. त्यांचं सांगणं आहे की अशा स्वरूपाचा अन्याय करता येणार नाही. जी पहिली प्रमुख मागणी होती एकतर मराठासाठी वेगळं आरक्षण दिलं जावं अथवा त्या जागा रिक्त करत ठेवल्या जाव्यात किंवा दुसऱ्या बाजूला ओबीसी कोट्यातून त्यांना प्रवेश मिळावा. कारण की फक्त 11वीचा मुद्दा येत नाही. जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुढचा जो आहे निकाल द्यायला तो किती वेळ लागेल याचा कालावधी नाही. त्यामुळे या पुढच्या सगळ्या ज्या प्रवेश प्रक्रिया असतील किंवा ज्या भरती प्रक्रिया असतील विशेषतः महावितरण मधल्या आणि इतर एमपीएससी सारख्या परीक्षा नक्की. म्हणजे आपण असं म्हणताय की नोकरीसाठी उत्सुक असलेले तरुण आणि विद्यार्थी यांची प्राथमिकता या बैठकीमध्ये विचारात घेतली जाईल.